संपूर्ण भारतामध्ये केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत आहे आणि महाराष्ट्रामध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना स्वच्छालय स्वतःच्या घरी बांधण्याकरिता प्रोत्साहनपर 12,000 रुपये शासन अनुदानपर देत आहे. परंतु या स्वच्छता अभियानाला छेद देणारी ग्राम जामोद ग्रामपंचायत ही एक अपवाद ठरलेली आहे. या जामोद ग्रामपंचायतीला काही महिलांनी स्वच्छालयाला जागा उपलब्ध करून देण्याकरिता एक मागणी केली होती. मागणी केल्यानंतर वर्षानुवर्षे त्या परिसरामध्ये गेले 100 ते 125 वर्षापासून राहत असणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो हे सुद्धा ग्रामपंचायत विसरून गेली आणि त्यांनी त्यांच्या सांत्वनपर त्या एरियामध्ये एक JCB मशीन ग्रामपंचायत प्रशासनाने पाठवून तो एरिया साफ करण्याचा प्रयत्न चालवला होता. क्या हो गया? बीमार है, तबियत खराब हो गई. क्या बुखार आ गया? बुखार आ गया. काय की वजह से? ये पीछे की गंदगी की वजह से. उससे क्या होता? उससे चिकनगुनिया ये वो बीमारी चालू रहती. कितने दिन से बीमार है? अभी 8 दिन हो गए. 4-8 दिन कोई ना कोई बीमार होती रहता. अभी पूरे घर में 2-3 जने बीमार है. पूरे बाड़े में चालू रहती बीमारी. हम दोनों माँ बेटों की तबीयत खराब है. हमेशा मेरा बेटा बीमार गिरता है गंदगी की वजह से. ये संडास हमको बिल्कुल बंद हो. गंदगी की वजह से मक्खी भी क्या आती? मक्खी मच्छर खाने में बैठते. खाने में बैठते कुछ फासला नहीं है ना. कुछ द्वार के पीछे संडास कर रहे ना हमारे. हम किचन देखेंगे तो हमारे वहाँ पर ही है. मी असे अपील करतो की त्यांनी स्थानिक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अर्थात BDO यांना 0726-22-14-37 या क्रमांकावर फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा आणि संबंधित जागेवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने एक फलक लावावा. त्या फलकावर येथे उघड्यावर शौचास करण्यास मनाई आहे असे या फलकावर नमूद करण्यात यावं. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता IndiaUnheard साठी.